बुलेटिन मध्ये घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। पुण्यातील चाकणमध्ये उच्चभ्रू सोसायटीमध्ये बहीण भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे। एकत्र कुटुंबातील सख्या चुलत भावानास अल्पवयीन बहिणीवर अत्याचार केलाय। लॉकडाऊन काळामध्ये शाळांना सुट्टी असताना राहत्या घरी चुलत भावाने मुलीसोबत अश्लील वर्तन करून तिच्यावर अत्याचार केले। चाकणमध्ये 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला मारण्याची धमकी देत एका शिक्षकाने तिच्यावर शारीरिक अत्याचार केला। या प्रकरणी चाकण पोलिसांनी शिक्षका विरोधात गुन्हा दाखल केलाय, मात्र हा शिक्षक फरार आहे। अॅडव्होकेट सतीश उके आणि त्यांचे बंधू प्रदीप उकेंना आज मुंबईतील ईडी कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। दोन्ही आरोपींना काल रात्री उशिरा नागपूरहून मुंबईला आणण्यात आलं। जमीन खरेदी गैरव्यवहार प्रकरणी ईडीनं उके बंधूंना गुरुवारी अटक केली। बैलगाडा शर्यत बंदी विरोधातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात आले। यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला। यामुळे बैलगाडा मालक आणि शर्यत आयोजकांना मोठा दिलासा मिळाला। उल्हासनगरमध्ये पोलिसांनी धाड टाकून 4 सट्टेबाजांना अटक केली आहे। हे सट्टेबाज एका मोबाईल दुकानामध्ये कोलकाता आणि बंगळुरू या दोन संघाच्या सामन्यांवर सट्टा घेत असल्याचं दिसून आलंय। ठाण्यामध्ये खवले मांजराचे खवले विक्रीसाठी आणलेल्या एका व्यक्तीला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिटनं अटक केली आहे। अरुण राऊळ असं आरोपीचं नाव आहे। अंबरनाथमध्ये दुकानात हंडा कळशी विकत घेण्याच्या निमित्तानं येऊन एका चोरट्यानं गॅस सिलेंडर चोरून नेलाय। अंबरनाथच्या मातोश्रीनगर भागातील विजय मेटल या दुकानामध्ये एक चोरटा आला आणि त्यानं हंडा कळशी दाखवा असं म्हटलं, मात्र सिलेंडर घेऊन पळून गेला। वसईविरार शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये गटारावरील झाकण चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे। ही टोळी गटारातील झाकण चोरी करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। या गटारावरील लोखंडी झाकणं काही अज्ञात चोरांकडून चोरण्याचा प्रकार सुरू आहे। 2 वर्षानंतर शाळा सुरळीत सुरू होत असताना मुलांवर शाळांकडून निर्बंध लादले जात आहेत। या जाचक निर्बंधांचं पालन होत नसल्यानं चिमुकल्यांना मारहाण केली जाते। चाकण चवळीला पायस मेमोरियल हायस्कूल मध्ये असाच एक प्रकार घडलाय। किरकोळ कारणावरून अंडापावच्या गाडीवर फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे। या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गायकवाड पाडा भागात ही घटना घडली आहे। नंदुरबार जिल्ह्याच्या शहादा तालुक्यातील डोंगरगाव खदान परिसरात 2 अनोळखी युवकांचे मृतदेह आढळले। त्यांनी एकाच ठिबकच्या नळीनं झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। बीडच्या परळी शहरामध्ये एका व्यावसायिकानं गळफास लावून आत्महत्या केली। आकाश चव्हाण असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे। आकाश हा शहरातील राणी लक्ष्मीबाई चौकात पानपट्टी चालवत होता। नांदेड रेल्वे स्टेशनवर एका तरुणानं आत्महत्या केली आहे। तपोवन एक्सप्रेसच्या डब्यातील खिडकीला गळफास घेऊन या तरुणानं आपलं जीवन संपवलं। मृतकाची ओळख अजून पटलेली नाही। नांदेडमध्ये आजपासून हेल्मेट सक्ती मोहीम कडक केली जाणार आहे। प्रादेशिक परिवहन कार्यालयानं तसे आदेश जारी केले। विना हेल्मेट दिसणाऱ्या दुचाकी स्वाराला 500 रुपये दंड आकारला जाईल। पुणे जिल्ह्यातील दिवे घाटात मोठा वणवा पेटलाय। 2 ते 3 किलोमीटर परिघात वणवा पसरलाय। सर्वात महत्वाचं म्हणजे आग डोंगरावर लागली आहे, त्यामुळे अग्निशमन दलाला तिथं पोहोचणं अशक्य आहे। पुण्यातील नानापेठ इथं गोडाऊनला आग लागली होती। अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग विझवली आहे। आगीमध्ये मात्र 3 जण किरकोळ जखमी झाले। पालघरच्या वाडामध्ये नागरिकांनी खराब रस्त्याविरोधात रास्ता रोको आंदोलन केलं। दाकिवली केलठण नेवलापाडा या विभागातील गाव पाड्यांकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे। अनेकदा तक्रार करूनही कोणी लक्ष देत नसल्यानं अखेर ग्रामस्थांनी आंदोलन केलं। महागाई विरोधात मालवणमध्ये काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। आंदोलकांनी मोटारसायकल गॅस सिलेंडर रस्त्यावर ठेवून महागाई मुक्त भारत सप्ताह आंदोलन केलं। दरम्यान महागाई आणि केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। जळगाव जामोद तालुक्यातील सावरगावमध्ये रस्त्यातील अतिक्रमण काढण्यासाठी ग्रामस्थांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलं। गावातील रस्त्यावर केलेलं अतिक्रमण काढून रस्ता येण्या जाण्यासाठी मोकळा करावा अशी मागणी करण्यात आली।
रत्नागिरीमध्ये परसेसीन मच्छीमारांनी भव्य मोर्चा काढला। राज्य सरकारचा नवा मच्छीमार कायदा रद्द करावा आणि चार महिन्यांचा मच्छीमारांचा कालावधी 8 महिने करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। यंदा गुढीपाडवा आणि रमजान तसंच आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। राज्यातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आल्यामुळे गुढीपाडव्यापासून राज्यातील सर्व निर्बंध हटवले जाणार आहेत। मुंबईकरांसाठी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मेट्रो 7 आणि मेट्रो 2A चा पहिला टप्पा सुरू होतोय। 2 एप्रिलला दुपारी 4 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या मेट्रोला हिरवा झेंडा दाखवतील। आजपासून राष्ट्रीय महामार्गावरील टोल दरामध्ये 10 ते 15% वाढ झाली आहे। मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू झाली आहे। या दरवाढीमुळे टोल दरांमध्ये 10 ते 65 रुपयांची वाढ होणार आहे। म्हणजे 100 रुपये टोल असेल तर 110 ते 115 रुपये आणि टोल 250 रुपये असेल तर आता 250 ते 300 रुपये भरावे लागतील। मराठवाड्यासह महाराष्ट्रावर पुन्हा एकदा लोड शेडिंगचं संकट ओढावण्याची शक्यता आहे, कारण परळी औष्णिक विद्युत केंद्रातील एक संच गेल्या 3 दिवसांपासून बंद आहे। तांत्रिक कारणामुळे हा संच बंद असल्याचं बोललं जात आहे। आधुनिक ड्रोन तंत्रज्ञान प्रयोगाची चाचणी आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द प्राथमिक आरोग्य केंद्रात झाली। दुर्गम भागामध्ये तातडीने आवश्यक वैद्यकीय औषधं, रक्त, अवयव, वस्तूचे वितरण ड्रोनद्वारे पोहोचवण्याचं तंत्रज्ञान उपयुक्त ठरणार आहे। उजनी धरणामध्ये यावर्षी मुबलक पाणी साठा आहे। सध्या उजनी धरणामध्ये 65.68% इतका पाणी साठा आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत 60% पाणी साठा जास्त आहे, त्यामुळे यावर्षीच्या उन्हाळ्यामध्ये शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न मिटला आहे। यावर्षी जेजुरी गडावरील तलावात मुबलक पाणी साठा आहे। गडाच्या दोन्ही बाजूला 2 पाण्याचे मोठे पुरातन तलाव आहेत आणि या दोन्ही तलावात मुबलक पाणी आहे, त्यामुळे परिसरातील लोकांना या पाण्याचा चांगला फायदा होणार आहे। बुलडाण्यातील मोताळा शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली, त्यामुळे 1000 लिटर पाणी वाया केलं। पुण्यामध्ये आजपासून हेल्मेट सक्ती लागू करण्यात आली आहे। शासकीय कर्मचारी, शाळा, कॉलेज, महानगरपालिका, महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना हेल्मेट बंधनकारक करण्यात आलंय। या नियमाचं उल्लंघन केल्यास गंभीर नोंद घेण्यात येईल असं आदेशात नमूद करण्यात आलंय। आष्टी तालुक्यातील शेतकरी हनुमंत जाधव यांनी थेट शेतीच्या बांधावर स्टॉल लावून टरबूज खरबूजाची विक्री केली आहे। घाम गाळून पिकवलेले टरबूज शहरामध्ये जाऊन होलसेल दरात आडत दुकानावर विकण्यापेक्षा थेट आपल्या शेतीच्या बांधावरच विकलेला बरा असा विचार त्यांनी केला। बारामतीमध्ये उन्हाळ्यामुळे आवक घटल्यानं पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे। मेथी, शेपू, तांदूळचा, राजगिरा, कोथिंबीर यांचे दर वाढलेत, यामुळे शेतकऱ्यांना फायदा होतोय, मात्र सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागतीये। पुणे नाशिक महामार्गावरच्या भीमा नदीवरच्या ब्रिटिश कालीन पुलाचा कठडा 6 महिन्यांपूर्वी तुटलाय, मात्र अजूनही पुलाची दुरुस्ती झालेली नाहीये, त्यामुळे प्रवाशांना या धोकादायक पुलावरून प्रवास करावा लागतोय। पुण्यातील वाढत्या तापमानामुळे कोंबड्यांच्या मृत्यूदरात वाढ होऊ लागलेली आहे। खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्यातील डोंगराळ भागात तापमानाचा पारा 40 अंशांवर गेलाय, त्यामुळे कोंबड्यांना इतर आजारांची लागण होतीये। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर स्वच्छ करण्याचं काम सुरू आहे। गुढीपाडव्याच्या दिवशी विठुरायाच्या पदस्पर्शांचं दर्शन सुरू होणार आहे, त्यामुळे मंदिरात स्वच्छतेच्या कामाला सुरुवात झाली आहे। बारामती जिल्ह्यातील बाजारांमध्ये साखरेच्या गाठ्या विक्रीला आल्या। साखरेपासून तयार केलेल्या गाठ्या या गुढीमध्ये बांधून त्याची पूजा केली जाते, मात्र यावर्षी साखरेच्या दरात वाढ झाली आहे, त्यामुळे गाठ्यांचे दरही वाढलेत। ज्योतिबा देवाच्या यात्रेमध्ये यंदा गुलालाची उधळण करण्यात येणार आहे। पूर्वीचा नैसर्गिक सुगंध असणारा शुद्ध गुलाल विक्रीला ठेवण्याच्या सूचना व्यापाऱ्यांना करण्यात आल्यात, तर केमिकलयुक्त गुलाल विक्री करण्यास प्रशासनानं बंदी घातली आहे। साताऱ्यामध्ये सकाळ नेक्स्ट जनरेशन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला। IPS अधिकारी वैभव निंबाळकर, निंबाळकर ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूटचे संचालक पद्मश्री डॉ अनिल राजवंशी, सकाळ माध्यम समूहाचे संपादक संचालक श्रीराम पवार यांच्यासह अनेक मान्यवर इथं उपस्थित होते। शिरूरमधील महागणपती महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी चिमण्यांसाठी चारा पाण्याची सोय केली आहे।
भर उन्हात चारा करपून जातो आणि पाणवठे सुकून जातात, त्यामुळे उन्हाचा फटका पक्ष्यांना बसू नये यासाठी ही तजवीज करण्यात आली. यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील पांढरी या गावातील एका विहिरीमध्ये पडलेल्या सापाला सर्पमित्राने जीवदान दिलंय. नामदेव कदाने यांच्या यांच्या शेतातील विहिरीमध्ये साप पडला होता. गर्मीच्या दिवसांमध्ये एक तरुण किंग कोब्राला आंघोळ घालत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय. उन्हाने तापलेला कोब्रा थंडाव्यासाठी एका घराच्या बाजूला असलेल्या नळाखाली फणा वर काढून थांबला होता. त्याला थंड करण्यासाठी या तरुणाने धाडस दाखवत इथल्या बादलीने त्याच्या डोक्यावर पाणी टाकलं. एका कार ड्रायव्हरचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये कार चालक दोन लाकडांच्या ओंडक्यांवरून अतिशय काटेकोरपणे कार पुढे नेतोय. लाकडांच्या ओंडक्यावरून कारना खोल दरी ओलांडतो. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी आपल्या भाषणातून सातत्यानं पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सरकारवर टीका करत असतात. नुकतंच त्यांनी आता युक्रेनमध्ये रशियन लष्कराच्या घुसखोरीला मोदी सरकारला जबाबदार धरलं. पंजाबचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मोठा निर्णय घेतलाय. सर्व खासगी शाळांना 2022-23 शैक्षणिक वर्षासाठी फी वाढ करण्यावर बंदी घातली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यसभेत जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यानंतर राज्याच्या राजकारणामध्ये वेगवान घडामोडी सुरू झाल्यात. केजरीवाल यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर आपच्या नेत्यांनी भाजपवर शरसंधान साधलं. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही याबाबत मत मांडलेलं आहे. देशासाठी जीव देण्यासही मी तयार आहे. शिवाय भाजपकडून गुंडागर्दीचं उपद्रवी राजकारण होतंय. या कृत्यातून देशाला चुकीचा संदेश दिला जातोय असं अरविंद केजरीवाल म्हणाले. महागाईमुळे सामान्यांचे हाल होत आहेत. याबाबत योग गुरु रामदेव बाबा यांना प्रश्न विचारला असता ते चांगलेच आक्रमक झाले. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. दुबईमध्ये काश्मीर फाइल्स या सिनेमाच्या स्क्रीनिंगला ग्रीन सिग्नल मिळाला आहे. अग्निहोत्रींवर मुस्लिमांचे नकारात्मक चित्रण करणारा चित्रपट तयार केल्याची टीका करण्यात आली. या पार्श्वभूमीवर दुबईसारख्या देशानं दिला ग्रीन सिग्नल महत्वाचा मानला जातोय. जाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशनवर 5 वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयानं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार IRF ही बेकायदेशीर संघटना असल्याचं घोषित करण्यात आलंय. टिपू सुलतानच्या ऐतिहासिक पेंटिंगचा लंडनमध्ये लिलाव करण्यात आला. या पेंटिंगचा लिलाव 6,28,00,000 रुपयांना करण्यात आला. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दारू पिणाऱ्या लोकांना महापापी म्हटलंय आणि विषारी दारूच्या सेवनानंतर मृत्युमुखी पडणाऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारला जबाबदार धरता येणार नाही असंही सांगितलं. श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये गुरुवारी संध्याकाळपासून हजारो नागरिक रस्त्यावर उतरलेत. श्रीलंकेवरील आर्थिक संकट अधिक तीव्र झालंय. दैनंदिन आणि अत्यावश्यक वस्तूंचा मोठा तुटवडा आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. त्यामुळे नागरिक रस्त्यावर उतरून निदर्शनं करतायत. रशियन फौजांचा आत्मविश्वास ढासळलाय. त्यांच्या सैन्यानं रशियाचेच लढाऊ विमान पाडल्याचं ब्रिटन संघटनेचे प्रमुख जेरेमी फ्लेमिंग यांनी सांगितलंय. युक्रेन आणि रशिया दरम्यान संभाव्य शांतता करारासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पुन्हा चर्चा होणार आहे. युक्रेनियन प्रतिनिधीमंडळानं नाटोमध्ये सामील न होण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे रशिया युक्रेनमध्ये शांतता करार होऊ शकतो. खासगी क्षेत्रातील बँक ॲक्सिस बँकेनं अमेरिकेची कंपनी सिटी ग्रुपचा भारतातील व्यवसाय ताब्यात घेतलाय. बुधवारी 12,325 कोटी रुपयांना ही मोठी डील झाली आहे. सोशल मीडियावर कच्चा बदाम हे गाणं प्रचंड चर्चेत आहे. या गाण्यावर बॉलिवूडची धगधग गर्ल माधुरी दीक्षित आणि अभिनेता रितेश देशमुखचा डान्स व्हायरल होतोय. एका बाहुबली स्टंटचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये हत्तीच्या अंगावर त्यानं घेतलेली ओढी व्हायरल होतीय. ज्या प्रकारे प्रभासनं बाहुबलीमध्ये स्टंट केलाय त्याचीच कॉपी करत हत्तीच्या सोंडेवर चढून या तरुणानं हवेत उडी घेतली. दुबईमध्ये काश्मीर फाइल्सच्या स्क्रीनिंगला ग्रीन सिग्नल मिळालाय.
महाराष्ट्रातील मराठा आरक्षणावर परिणाम होऊ शकेल असा एक निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलाय. तमिळनाडू सरकारने नोकरी आणि शिक्षणामध्ये बनियार समाजाला दिलेला आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केला.